पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंद्रे या रस्त्याचे जिल्हा वार्षिक योजनेच्या विकास निधीमधून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालंय. या रस्त्याचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या हितासाठी काम करत असल्याचे प्रतिपादन केले. पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंद्रे रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच नरेश पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच कुंदा पवार, भाजप नेते संतोष पाटील, माजी उपसरपंच अरुण पाटील, जनार्दन पाटील, नामदेव जमदाडे, शत्रुघ्न उसाटकर, धनंजय पाटील, दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अनेक नागरिक जे टू व्हीलरमधून प्रवास करतात, रिक्षांमधून प्रवास करतात, आपापल्या गाड्यांमधून प्रवास करतात, त्यांना या रोजच्या रोज त्रासाला सामोरं जावं लागतंय. या ग्रामीण भागात राहत असणारे नागरिक असू द्या किंवा त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या वसाहती निर्माण होत आहेत त्याच्यात राहायला आलेले नागरिक असू द्या, यांना हा त्रास सातत्यानं होतो आहे. आमदार म्हणून मी असेन किंवा आमचे सगळे सहकारी हा त्रास कमी कसा व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात, पण दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून याच्यामध्ये या सगळ्याला प्रकाराला विलंब होतोय. निश्चितपणानं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या मधून 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं आणि आता त्याच्यानंतर या दृष्टिकोनातून होत असे पाठपुरावा याच्यामधली तफावत ही आपल्याला सगळ्यांना नजरेला येते आणि त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या समोर येण्याची आवश्यकता होती आणि म्हणून या निमित्तानं आज या टप्प्याचं आम्ही उद्घाटन केलं आहे. खरं तर पूर्णपणानं या ठिकाणी हा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जर पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामं राज्य सरकार पाठपुरा करायला जर त्याच्यामध्ये उशीर लावत असेल, आज चालू असलेली जी शेवटच्या टप्प्यात असलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं असतील तर त्याला सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये विलंब लावला जातो आहे. ज्याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेचा फंड होता ते ADB कामं त्याच्यावर राज्य सरकारचा त्याला जोडून निधी याच्यामध्ये पेमेंटला प्रचंड विलंब होतो आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोक ही अशा कामांच्यामध्ये यायला आता या ठिकाणी मागं हटत आहेत आणि म्हणून हा सगळा या ठिकाणी विलंब लागलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. पण निश्चितपणानं जर त्याला विलंब होत असेल तर आमदार निधीच्या माध्यमातून, जिल्हा विकास नियोजनाच्या माध्यमातून भाजपला जो अधिकार आहे तो अधिकार वापरून हा रस्ता पूर्ण करण्याकडे आम्ही कल देणार आहोत. मागच्या कालावधीमध्ये आम्ही जो पाठपुरावा केला आहे त्या पाठपुराव्यामुळे PWDच्या माध्यमातून आता नेरे ते माथेरान या रस्त्यावरचा हा साधारणतः जवळपास मला वाटतं 2.5 कोटीचा निधी हा त्या रस्त्यावरती देखील कामासाठी येतो आहे आणि जशा पद्धतीनं पनवेल 52 रस्ता चांगला झाला होता, चिपळे मार्गे मोरबे आणि पुढे पलीकडच्या माळुंगीपर्यंतचा रस्ता चांगला झाला होता तशाच पद्धतीनं हाही रस्ता चांगल्या पद्धतीनं व्हावा यासाठी प्रयत्न आहे. हे सर्व रस्ते पावसाच्या कामामध्ये जिथं वस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी पाणी रस्त्यावरतून वाहतं, मग खड्डे पडून त्या ठिकाणी अडचणी होतात, तर या दृष्टिकोनातून हे सगळे टप्पे काँक्रीट झाले पाहिजेत याच्याकडे मी पाठपुरावा करतो आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा कशा पद्धतीनं करून घेता येईल याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करणार आहे. या अनुषंगानं ज्या ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत ते खड्डेही लवकर भरून घेतले पाहिजेत यासाठी PWDकडे असेल तर PWDकडे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तर त्यांच्याकडेही पाठपुरावा मी असेल. आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील पाठपुरावा करतायत. लोकांच्या होणाऱ्या त्रासातून त्यांना मुक्तता मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो. पनवेलचं जे उपजिल्हा रुग्णालय डिक्लेअर झालं ते ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी प्रयत्न आम्ही केला, त्याला सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव दिलं जावं याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही केला आणि आपण पाहिलं कोविड काळामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाची खाजगी हॉस्पिटलपेक्षा चांगल्या दर्जाची सेवा मिळाली आणि हजारो पेशंट त्या हॉस्पिटलमधून बरे झाले. त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी, रवींद्र चव्हाणसाहेब पालकमंत्री होते, त्यांनी प्रयत्न केले, त्यामुळंच ते हॉस्पिटल पूर्ण होऊ शकलं. जर सरकारच्याकडं ते काम तसंच राहिलं असतं आणि नेहमीच्या पद्धतीनं जर त्याच्यामध्ये गेलो असतो तर अजून तिथं साहित्यच आलं नसतं,
महाराष्ट्रामध्ये असे हॉस्पिटल्स आहेत दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष, कारण खातं आरोग्य खातं त्यावेळेला सरकार देवेंद्र फडणवीसांचं होतं, पण आरोग्य खात्र हे त्या ठिकाणी शिवसेनेच्याकडे होतं आणि त्यांच्यामार्फत दोन दोन तीन तीन वर्ष कुठली साहित्य खरेदी झाली नाही, अनेक रुग्णालयं अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत. मग कोविड आल्यानंतर काय अवस्था झाली असती? आज जिल्ह्याला त्या रुग्णालयानं आधार दिला, जिल्ह्याला त्या जिल्ह्याचे पेशंट त्या रुग्णालयामध्ये बरे झाले. भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांच्या हितासाठी काम करत आलेली आहे. ज्या ठिकाणी आज उभे आहोत या रस्त्यावरती काही विरोधक टीका करतात का तुमची जमीन शेजारी आहे, त्या जमिनीत अजून पाऊल टाकलेलं नाही आणि म्हणून तुम्ही तिथे जमीन शेजारी आहे म्हणून तुम्ही तिथं हा टप्पा निवडला. कॉन्ट्रॅक्टरनी या बाबतीमध्ये थोडासा खोडसाळपणा केला आहे आणि खरोखर याच्या पुढचा चांगला टप्पा आहे त्याचं काम होण्याची आवश्यकता होती. आता PWDच्या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं 20 लाखाचं काम हे 500 मीटरचं हे या ठिकाणी लवकरच सुरू होत आहे. तो टप्पा आपण या ठिकाणी करतोय आणि लवकरच आपण चिंचवली ते शांतीवन फाटा किंवा पुढच्या बाजूला भानगरच्या बाजूला या रस्त्याचं काम करणार आहोत. नेरे रस्त्याचं काम चालू होत आहे. ही सगळी कामं खरं तर पावसाळ्याच्या पूर्वी व्हायला पाहिजे होती, आमची सगळ्यांचीच ती इच्छा होती, पण दुर्दैवानं या शासनाच्या नाकर्तेपणामुळेच म्हटलं पाहिजे, कारण यांना सोयीचं आहे तेव्हा या ठिकाणी ते काही करू शकतात आणि त्यांना जमत नाही त्यावेळेला कोविडचं कारण देतात. या सगळ्यामुळे या कामांच्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.